तरी वाईट अवस्था आहे. रस्त्याची इतकी मोठी दुरावस्था आहे, खड्डे पडले. ती सर्वसामान्य लोकांनी जायचं कसं मुंबईमध्ये? एकदम बोटीत बसल्यासारखं वाटतंय. खड्ड्यात रस्ते आहेत की रस्त्यात खड्डा आहे, आज कळलं नाही गेला. रोडचं बिलकुलही ध्यान नाही ना, पण रोडचं ध्यान दे. इतना इतना तकलीफ होता है की कभी कभी इधर से जाना तो चलो ठीक है, उधर से आने में 2-3 घंटा लग जा रहा है. मुंबईमध्ये जाण्यासाठी तुम्हाला आता पृथ्वीवरून नाही तर चंद्रावरून जावं लागणार आहे. कारण याचं कारण आहे सायन पनवेल हायवेला मोठ्या प्रमाणात पडलेले खड्डे. तुम्ही पाहताय की हा रस्ता बघितल्यानंतर हजारो खड्डे आहेत ते या सायन पनवेल हायवेला पडले आहेत. त्यामुळे हा पृथ्वीवरचा रस्ता आहे की चंद्रावरचा रस्ता आहे हे तुम्हाला कन्फ्यूज झाल्याशिवाय राहणार नाही. मुंबईमध्ये हा जाण्यासाठी मुख्य रस्ता आहे आणि याच रस्त्याची सध्या बिकट अवस्था झाली असून त्या रस्त्याची खड्ड्यामुळे अक्षरशः चाळण झालेली आहे. 1,250 करोड रुपये खर्च करून हा रस्ता बनवण्यात आला होता आणि गेल्या 6-7 वर्षामध्ये दरवर्षी 1 करोड रुपये खर्च करून रस्त्याचा मेंटेनन्स केला जातो आहे. मात्र तुम्ही पाहता की संपूर्णपणे हे पैसे जसे हे खड्डे पडले आहेत तसेच हे पैसे या खड्ड्यामध्ये झिरपलेले आहेत या पाण्यामध्ये. महाराष्ट्राचं 70% मंत्रिमंडळ हे मुंबईमध्ये याच रस्त्याने जात असतं. मात्र ते जात असताना एकतर त्यांच्या डोळ्यावरती पट्टी बांधली गेली असेल किंवा त्यांच्या 1 करोड रुपयाच्या आलिशान गाड्यांमुळे त्यांना रस्त्यावरती पडलेले खड्डे जाणवत नसतील. या रस्त्यावरती आहे ते आत्तापर्यंत 3 कॉन्ट्रॅक्टर कंपन्यांनी काम केलं असून तुम्ही परिस्थिती पाहता की कशा पद्धतीने बिकट परिस्थिती या रस्त्याची झालेली आहे. महानगरपालिकेने हा रस्ता स्वतःकडे हस्तांतरित करावा अशा प्रकारची मागणी गेल्या अनेक वर्षापासून केलेली आहे. मात्र या रस्त्यावरती 1 करोड रुपयाची कामं दरवर्षी निघत असल्यामुळे PWD विभागाच्या अधिकाऱ्यांना हस्तांतरण करण्यामध्ये कुठल्या प्रकारचा इंटरेस्ट राहिलेला नाही का असा प्रश्न उपस्थित केला जातो आहे. या रस्त्याची जर आपण परिस्थिती पाहिली तर गेल्या 6-7 वर्षामध्ये आहे ते जवळपास 200 लोकांचा जीव आहे तो या रस्ते अपघातामध्ये साईन पनवेल हायवेवरती गेलेला आहे. आणि या प्रकरणी आहे ते मुंबई हायकोर्टामध्ये PIL सुद्धा दाखल करण्यात आलेली आहे. हा रस्ता जो तयार करण्यात आला होता त्याच्यामध्ये STPTL कंपनीच्या माध्यमातून हा रस्ता तयार करण्यात आला होता. JM कन्स्ट्रक्शननी हा रस्ता तयार केला होता आणि त्यानंतर AS कन्स्ट्रक्शन कंपनीकडून ह्या रस्त्याचं मेंटेनन्स केलं होतं. मात्र सध्या तुम्ही परिस्थिती पाहता की किती ही वाईट परिस्थिती आहे. SPTPL, JM कन्स्ट्रक्शन आणि त्यानंतर AIC कन्स्ट्रक्शननी हे 3 कंपन्यांनी हे काम केलं आणि आता स्वामी कन्स्ट्रक्शन कंपन्याला ही काम देण्यात येणार आहे. त्यामध्ये रस्ता योग्यरित्या न करणं, मेंटेनन्स न राखणं, खड्डे न बुजवणं या प्रकरणी JM कन्स्ट्रक्शन कंपनीवरला ब्लॅकलिस्टेड का करू नये अशा प्रकारची नोटीस PWD विभागाने दिलेली आहे. मात्र प्रत्यक्षामध्ये कारवाई होताना दिसत नाही आहे. AIC कन्स्ट्रक्शन कंपनीसुद्धा नोटीस दिले, मात्र फक्त नोटीस दिले, पुढे कारवाई होताना दिसत नाही आहे. कितीतरी वाईट अवस्था आहे, रस्त्याची इतकी मोठी दुरावस्था आहे, खड्डे पडले. ते सर्वसामान्य लोकांनी जायचं कसं मुंबईमध्ये? आजच्या विधानसभेमध्ये मंत्र्यांनी निर्णय घेतला की जिथं खड्डा आहे तिथं तातडीने ही भरवणूक झाली पाहिजे, अशा पद्धतीने घेतलं पाहिजे. तर काय करायचं जनतेने? हम लोग टैक्स भर रहे हैं, हर चीज का किया जा रहा है, लेकिन रोड पे बिल्कुल ही ध्यान नहीं. लोगों का रोड पे ध्यान दे, मतलब इतना तकलीफ होता है की कभी कभी इधर से जाना तो चलो ठीक है, उधर से आने में 2-3 घंटा लग जा रहा है. कोई अच्छी बात तो थोड़ी नहीं इस तरीके से. पूरी वाट लगी है रोड की? रोड की तो पूरी वाट लगी पड़ी. आप तो देख ही रहे हो एकदम से, खड्डे इतने खड्डे, कहीं गाड़ियाँ गिर जाती इस तरीके, पूछो मत. और रात में का अगर चलना हो तो बहुत संभाल के मत चलो, तो पूरा गाड़ी खड्डे में चला जाएगा, ऐसा कंडीशन हुआ यार. एकदम बोटीत बसल्यासारखं वाटतं. खड्ड्यात रस्ते आहेत की रस्त्यात खड्डा आहे, आज कळलं नाही गेलाय. काय सांगायचं तुम्हाला, सगळ्या मुंबईत खड्डेच खड्डे झालेत. पहिले मुंबईत वाटायचं अरे वा काय चांगले, आता काय सगळे खड्डेच खड्डे झालेले. काय वाट लागते? पूर्ण गाड्यांची वाट लागते, गाड्यांसोबत आतमध्ये बसलेल्या लोकांच्या बॉडीची पण वाट लागते ना. हे काय हे नाहीच आहे, त्यामुळे खूप सर्वसामान्य माणसाला त्रास व्हायला लागलेला आहे. साईन पनवेल हायवे कितने लोग मरे हुए आपने PIL दाखल की क्या हुआ? मैंने PIL 2018 में डाला था. मैं एज पर माई RTI टू नवी मुंबई पुलिस, इस रोड पे 200 लोग से ज़्यादा लोग का डेथ हुआ था. एक्सीडेंट्स तो काफ़ी हुए थे लेकिन 200 लोगों का डेथ हुए थे. तो उसको मैंने ग्राउंड बना के 2018 में हाईकोर्ट में अपील किया था, PIL डाला था.
उसके बाद इमीडिएटली पीडब्ल्यूडी ने टेंडर निकाला, कॉन्ट्रैक्ट निकाला और सम अराउंड 110 से 115 करोड़ का कॉन्ट्रैक्ट था। उन्होंने रोड्स को काफ़ी बनाए, ब्रिजेस को भी कॉन्क्रीट किए, बट ये जो ब्रिज आप देख रहे हैं जहाँ पे हम पर्टिकुलरली खड़ा हो रहे हैं, जिसकी वजह से आज 2 से 3 किलोमीटर का ट्रैफिक है, ये ब्रिज 2017 से ही ख़राब है। और 2018 में इसी ब्रिज के ऊपर बहुत बड़ा एक्सीडेंट हुआ था और करीब 4 से 5 लोग मरे थे, तभी FIR हुए थे कॉन्ट्रैक्टर के ऊपर भी, शायद PWD को भी अकाउंटेबल बनाया गया था। उसके बाद से हर साल मैं इनको लेटर देता हूँ, हर साल पर्सनली PWD के पास जाता हूँ कि भाई ये ब्रिज को ठीक करो, कॉन्क्रीट करो। इनके नए नए कोई ना कोई बहाने रहते हैं। इस बार इनका बहाना ऐसा है कि बोल रहे हैं हमको पुलिस ने परमिशन नहीं दिया, पुलिस से पूछा तो पुलिस डिनाई कर रही है। अभी सच्चाई क्या है उसके लिए मैंने उनसे RTI में लेटर भी मांगा कि अगर आपने पुलिस से रिक्वेस्ट किया था तो आपके पास कोई लेटर तो दिया रहेगा, तो मैंने मांगा है। प्लस इनके जो कॉन्ट्रैक्टर हैं इनको कोई अकाउंटेबल टाइम लाइन नहीं दिया जाता है। जैसा कि आप देखेंगे नेरुल का ब्रिज ही था, आधा बना के छोड़ दिया, 1 महीने तक उसको काम ही नहीं कर रहे थे। जब हम लोग ने बहुत चिल्लाया, बहुत उसके ऊपर ये किया, तब जाके उन्होंने काम किया। और अनफॉर्चुनेटली उसी ब्रिज के बाहर पहले मेरे भतीजे का एक्सीडेंट हुआ और 1 मई को उनका डेथ हुआ है। तो ये जो कहीं ना कहीं ये जो अथॉरिटीज़ हैं ये एकदम नेग्लिजेंस है, इनको कोई फ़र्क नहीं पड़ता। तो मेरी कोर्ट से यही अपील थी कि इनको कहीं ना कहीं अकाउंटेबल बनाया जाए। और जो ये नेग्लिजेंस की वजह से लोगों का डेथ्स होता है, लोग जो मर जाते हैं रस्ते पर एक्सीडेंट में या फिर मेजर एक्सीडेंट कैजुअल्टी होती है, उनके लिए इनको अकाउंटेबल बनाया जाए और इनको सजा होनी चाहिए। तो लास्ट जब ये हियरिंग हुई थी उसमें हमारा आर्गुमेंट हुआ था, तो जो ऑनरेबल जज थे वो बोल रहे थे कि ये सिविल मैटर में लो, पर मैंने डिनाई कर दिया क्योंकि ये सिविल मैटर है ही नहीं, ये क्रिमिनल मैटर है। 200 लोग 18 किलोमीटर के स्ट्रेच में मर जाते हैं 2 से 3 साल में, और ये सिविल मैटर कैसे हो सकता है? तो मेरा आज भी यही आर्गुमेंट है कि इसको क्रिमिनल मैटर में लिया जाए, इसके ऊपर एक जुडिशियल या हाई लेवल इंक्वायरी की जाए और जो लोग इसके लिए कल्प्रिट है उनको सजा दी जाए। और ये मतलब कि पूरे देश में या पूरे राज्य में ये एक सेट होना चाहिए कि अगर आप इस तरह का कोई भी नेग्लिजेंस करोगे जिसकी वजह से लोगों के डेथ्स होते हैं, लोग मरते हैं, तो आपको उसके लिए सजा मिलेगी। लास्ट ईयर भी बोरीवली ब्रिज के ऊपर भी डेथ हुआ है, हर रोज़ कोई ना कोई एक्सीडेंट होता है, कुछ केस रजिस्टर होते हैं कुछ नहीं होते हैं। तो इसमें मैंने पुलिस को भी पार्टी बनाया है, परसों भी मैंने CP सर को मेल किया था कि आप इनके ऊपर केस करो, तो अभी तो उनका कोई रिप्लाई नहीं आया, लेकिन वर्बल रिप्लाई आ रहा है कि हमारे स्कोप से बाहर का है, बट स्टिल आई विल पुश ऑन दिस कि भाई इनके ऊपर केस फाइल करो। आप ये ब्रिज की हालत देखिए, कितने खड्डे हैं, आप यहाँ से खारगढ़ तक का ट्रैफिक लगा हुआ है। त्यामुळे गेल्या 6-7 वर्षांमध्ये दरवर्षी हीच परिस्थिती या साईन पनवेल रस्त्याची असूनही कुंभकर्णाच्या झोपेमध्ये असलेल्या राज्य सरकारच्या मंत्रिमंडळाला आणि PWD खात्याला कुठलंही सोयीसुतक राहिलेलं नाहीये। कॅमेरामॅन अजित जाधव सह विनायक पाटील, ABP माझा, नवी मुंबई। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।